हे आहे मल्हार नेटवर्क, आहे नाविन्यासाध्यास आणि आपण पाहत आहात मल्हार टीव्ही। 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रात ज्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तो जाज्वल्य इतिहास नव्या पिढीला ज्ञात असला पाहिजे, तो या पिढीला निश्चित प्रेरणादायी ठरणार आहे असं प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी कळंबोली येथे केलंय। भाजपच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली शहर कमिटीच्या वतीने आयोजित गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गर्जना हा 3 दिवसांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमाची सांगता आणि विविध स्पर्धातील विजेत्यांना पारितोषिक वितरण राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास उदगीरचे भाजप आमदार सुधाकर भालेराव, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष चारुशीला घरत, युवा नेते परेश ठाकूर, पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, पालिका सभापती अनिल भगत, नगरसेवक नितीन पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, महिला मोर्चाच्या सीमा घरत, नगरसेविका नीता माळी, आशा भगत, यशोदा पाटील, शहराध्यक्ष मुग्धा लोंडे, जिल्हा सरचिटणीस नंदू पटवर्धन, पनवेल तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अमर पाटील, सरचिटणीस दर्शना भोईर, भाजपचे जिल्हा चिटणीस अविनाश कोळी, माजी नगरसेवक प्रदीप सावंत, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस किशोर चौतमोल, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, कळंबोली शहर भाजपचे अध्यक्ष रविनाथ पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते बुधाजी ठाकूर, काशीनाथ म्हात्रे, बशीर पटेल, एनसी घरत, नाना घरत, माजी सरपंच अरुण पाटील, धर्मनाथ भुईर, अशोक मोटे, यशवंत ठाकूर, जाकीर खान, कल्पेश वैद्य, महेंद्र भोपी, हॅप्पी सिंग, अमर ठाकूर, रणजित शेट्टी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी शस्त्र प्रदर्शन तसेच शिवकालीन नाणी प्रदर्शन, महाराजांच्या कार्याची माहिती सांगण्यासाठी शिवकीर्तन व पोवाडे गायन स्पर्धा, किल्ले प्रतिकृती प्रदर्शनातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना राम शिंदे यांनी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हे तर देशात आणि देशाबाहेरही या थोर विभूतीची प्रशंसाच करण्यात आली आहे। आजही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे पोवाडे मोठ्या अभिमानाने गायले जातात, यातच त्यांची थोरवी दिसून येते असे सूचित केले। यावेळी त्यांनी केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला। उपस्थित मान्यवरांनीही आपली मनोगत व्यक्त केली। 6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिनाचा दिवस, त्याचं औचित्य साधून या कळंबोली शहरामध्ये एक भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या कळंबोली शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केलं। आणि म्हणून कार्यक्रमाचं आयोजन करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या राज्याला, देशाला जी परंपरा, जो वसा, वारसा आणि सांस्कृतिक दर्शन घडवायच्या मानिमित्तानं या भारतीय जनता पार्टीची स्थापनेचं दिनाचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं आपल्या इतिहासकालीन गोष्टीची आठवण या नवीन पिढीला करून देण्याच्या दृष्टिकोनातून हे 3 दिवसाचं प्रदर्शन आपलं आखलं आयोजलं गेलं। आणि त्यानिमित्तानं अनेक या शहरातील लोक आणि रायगड जिल्ह्यातील नागरिक या प्रदर्शनाला भेट दिली, वास्तविक पाहता पोवड्याची गायन स्पर्धा केली, शिवकीर्तन केलं, नाण्याचं प्रदर्शन केलं, शिवकालीन शस्त्राचं प्रदर्शन झालं, किल्ले प्रतिकृती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं या तरुण युवकांनी आपल्या निदर्शनास आणून दिलेल्या आहे। आणि आपण गतकालखंडामध्ये इतिहासामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपला इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आपण भविष्याच्या तर निश्चित स्वरूपामध्ये प्रत्येक माणूस जीवनामध्ये वेध घेत असतो आणि हा वेध घेत असताना, मार्गक्रमण करत असताना आपल्याला इतिहासाचा सुद्धा जाणीव आणि आपल्या जो काही संदर्भ आहे तो आपल्याला हा प्रेरणा देत असतो। म्हणून शिवछत्रपतींचा इतिहास हा नुसता महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही तर देशात आणि देशाच्या बाहेर जगात सुद्धा आणखी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर रक्त सळसळतं। अशा पद्धतीनं हा आपला राजा 350 वर्षापूर्वी होऊन गेला, आजही तुम्हा आम्हाला सर्वांना प्रेरणा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या या नावामध्ये दम आहे। आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे प्रदर्शन आपल्या जीवनाला सुद्धा प्रेरणा देणारं ठरणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। म्हणून बंधूंनो, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा इतिहास आपण जाणून घेत आहोत, पण आजकाल परिस्थिती बदलत चाललेली आहे। आपण पूर्वजांचा इतिहास जर जाणून घेतलाच नाही, ऐकून घेतलाच नाही, त्याचा अभ्यास केलाच नाही तर मग मात्र अडचणीचं होतं। आणि मग सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या आपण छत्रपतींच्या
आपल्या पूर्वजांची जशी आपण वडिलांची आजोबाची पंजोबाची खापर पंजोबाची नावं घेऊन आपलं घराणं चालतं तशाच पद्धतीने आपला महाराष्ट्र सुद्धा आणि देश सुद्धा चालतो. आज आपल्याला आईला आई म्हणायची अडचण झाली, भारत मातेचं नाव घ्यायचं सुद्धा अडचण झाली आणि म्हणून ही परिस्थिती नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे याचं सुद्धा आता कारण मीमांसा आणि विवेचन करण्याची आणि चिंतन करण्याची तुम्हा आम्हाला आवश्यकता आहे. ज्या भूमीमध्ये जन्माला आलो, ज्या भूमीची आपल्याला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असतं आणि अभिमान आणि स्वाभिमान जागृत होण्यासाठी सातत्यानं आपण आई वडिलांचं नाव घेतो त्याच पद्धतीनं आपल्या भूमीचं नाव घेत असतो आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आपल्याला एका दिशेने जात असताना राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान खऱ्या अर्थानं 21व्या शतकामध्ये या राज्यात आणि देशात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बदल घडला आहे आणि हा बदल तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू म्हणून त्याच्यासाठी सर्व योजना मूलभूत सुविधा नागरीकरण या सर्व गोष्टी देण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं राज्य सरकार आणि केंद्र सरकार पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाली काम करतंय. मेक इन इंडिया असेल, मेक इन महाराष्ट्र असेल, या सर्व गोष्टी या खऱ्या अर्थानं भविष्याला आणि या भविष्यातल्या तरुणांना हाताला काम देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत. देशामध्ये जगामध्ये फिरून पंतप्रधानांनी आपल्या देशाचं नाव अभिमानाने स्वाभिमानानं या जगामध्ये नाव कोरलं आणि त्याचा मेक इन इंडियाचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात आणि मुंबईत झाला. कळंबोली शहर कमिटी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आपला गरजा महाराष्ट्र महाराष्ट्राची गर्जना हा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी आपल्या या सर्व कलाकारांचं कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण सर्वांमध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय राम शिंदे साहेब उपस्थित आहेत. आपण सर्वांच्या वतीनं कळंबोलीवासियांच्या वतीनं मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. सगळ्यात आधी कळंबोलीवासियांच्या वतीनं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या सर्व उपक्रमाला आपण जी भरभरून दाद दिली त्याबद्दल आपण सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. भगिनींनो आणि बंधूंनो, खरं तर भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत आहेत. आज रविवारच्या दिवशी काल 9 तारीख आणि 6 एप्रिल जो स्थापना दिन या तीनही दिवशी रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं गेलं. पनवेल तालुक्यामध्ये खारघर असेल, कळंबोली आहे, गामोटा आहे, पनवेल तालुक्यामध्ये पनवेल शहर आणि वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आज आयोजन केलं गेलं. या रक्तदान शिबिरांच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा समाजासाठी किती समर्पित आहे हे लोकांच्या नजरेस देखील समोर आलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मग किल्ल्यांचं प्रदर्शन असेल, किल्ल्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आहे, नाण्यांचं प्रदर्शन आहे, शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन आहे, या सगळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण ज्यांचं वर्णन करतो ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जागवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या आपल्या कळंबोलीच्या सर्व सहकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. मी आमच्या सर्व कळंबोलीच्या पदाधिकाऱ्यांना या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण प्रचंड मेहनत घेतली आणि कळंबोलीवासियांसाठीच नाही तर या संपूर्ण परिसरातल्या ग्रामीण भागातील नागरिक असतील, शहरी भागातले नागरिक असतील, या सगळ्यांसाठी एक नितांत सुंदर कार्यक्रम आपण या सगळ्या मंडळींसाठी दिलेला आहे. परवाचा 8 तारखेचा दिवस असेल, पाडव्याचा दिवस, कालचा दिवस आणि आज तीनही दिवशी हे प्रदर्शन बघण्यासाठी या सगळ्या परिसरातले आबाल वृद्ध येऊन गेलेले आहेत. लहान लहान मुलं येऊन या ठिकाणी आपला इतिहास समजून गेलेले आहेत. हा इतिहास शिवकालीन इतिहास आहे, हा इतिहास शिवाजी महाराजांची आपल्या सगळ्यांना प्रेरणा सांगणारा इतिहास आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं का आज सन्माननीय राम शिंदे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि या ठिकाणी या व्यासपीठावरती ते उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे. पण ज्या वेळेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे
या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं आले, त्यावेळेला महाराष्ट्राचे त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक साथ आपल्या सगळ्यांना दिली की छत्रपतींचा आशीर्वाद आणि चला देऊया मोदींना साथ. छत्रपतींचा आशीर्वाद घेताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार या महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होऊया ही साथ विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचे त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आणि आपण सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. महाराष्ट्रामध्ये 122 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आले आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साक्षीनं भारतीय जनता पार्टी ही या राज्याचं नेतृत्व करण्यासाठी पुढे सरसावलेली आहे. ओम नमो जय श्री जगदंबे, ओम नमो जय श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुण प्रारंभे दफावर थांब दुनिया. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा छत्रपतींची शान, शाहीर हा छत्रपतींची शान. व्यसन मुक्तीच गात गुणगान जी जी जी, व्यसन मुक्तीच गात गुणगान जी जी जी. अधिनमन शुभला करतो, अधिनमन शुभला करतो, तुम्हा वंदितो पोवाडा गातो, टपावर थाप आता देतो, डपावर तापाता देतो, शुभची शौर्य गाथा गातो, शुभची शौर्य गाथा गातो, शौर्य गाथा गातो, मर्दाला मुद्रा पहिला करतो, मर्दाला मुद्रा पहिला करतो, मर्दाला मुद्रा पहिला करतो. व्यसन व्यसन पाहिलं तर खूप व्यसन आहेत, त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागणार म्हणजे व्यसन म्हणजे दारू. अहो दारू हे नरक आहे, कारण कारण त्यामध्ये नऊ सागराचा अर्क आहे, बनवणारा धूर्त आहे आणि पिणारा मूर्ख नाही तर महामूर्ख आहे. ओ माता मी नमितो आणि तव बालका द्यावा शिष तव बालका, सभा मंडपी लव कर यावे, सभा मंडपी लव कर यावे, शाहीर हा विनवितो, शाहीर हा विनवितो, आम्ही गण गातो गण नाचतो. टाळ हलगी झांज तुंतुणे, टाळ हलगी झांज तुंतुणे, पदन्यास हे टाळ बोलती, पदन्यास हे टाळ बोलती, कणखणा धन्य धन्य ते हुनागर, धन्य धन्य ते हुनागर, धन्य धन्य ते हुनागर.
किथे जन्माला, संत तू किथे जन्माला, संत तू किथे जन्माला, कंकणी विठ्ठल पाहिला, कंकणी विठ्ठल पाहिला, भक्ति विन जैन त्या जीवना, भक्ति विन जैन त्या जीवना, संत न पूजी जाल त्याला हजी जी, संत न पूजी जाल त्याला हजी जी, संत न पूजी हे आहे मल्हार नेटवर्क आहे नाविन्याचा ध्यास आणि आपण पाहत आहात मल्हार टीव्ही।